नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघणार आहोत महाराष्ट्राची आर्थिक पाहणी दोन हजार अठरा एकोणीस राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल पूर्व परीक्षा असेल पी एस आय एस टी ए असेल याच्यामधल्या जे काही महत्वाची आकडेवारी आपल्याला विचारली जाते किंवा महत्वाच्या जा स्कीम्स विचारल्या जातात त्यांचा बराचसा रेफरन्स जो असतो तो आपल्याला महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीमध्ये मिळतो आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे हे गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंट असल्यामुळे याच्यामधला जो डेटा असतो तो खूपच ऑथेंटिकेट मानला जातो आणि हा ऑथेंटिक डेटा बघण्यासाठी आपण महाराष्ट्राची आर्थिक पाहणी बघणार आहोत सगळ्यात बेसिक प्रश्न येतो हा महाराष्ट्राची आर्थिक पाहणी नेमकं कोण तयार करतं तर अर्थ आणि सांख्यिकी संचनालय नियोजन विभाग महाराष्ट्र शासन मुंबई तर यांच्याद्वारे हे बनवलं जातं तर आपल्याला जर सिम्पली असा प्रश्न विचारला की महाराष्ट्राची आर्थिक पाहणी कोण तयार करतं तर आपल्याला ते सांगता आलं पाहिजे त्याच्यानंतर नेक्स्ट वन महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीमध्ये सगळ्यात सुरुवातीला जो काही पार्ट आहे तो प्रस्तावना आहे त्याच्यानंतर प्रस्तावनामध्ये तुम्ही बघू शकता की महाराष्ट्राच्या अर्थसांख्यिकी संचालनाचे संचालक कोण आहे तर शिंगे म्हणून हे एक नाव लक्षात ठेवा त्यानंतर नेक्स्ट वन महाराष्ट्राच्या नेक्स आर्थिक पाहणीचं जे काही बेसिक आहे त्याची महाराष्ट्राच्या बेसिक माहितीपासून महाराष्ट्राचा संक्षिप्त आढावा तिथं सुरुवातीला घेतला गेलेला गे आहे याच्यामध्ये महाराष्ट्राच्या बाबतीत जर बेसिक काही गोष्टी बघायच्या झाल्या तर देशाच्या पश्चिम आणि मध्य भागात वसलेला महाराष्ट्र अरबी समुद्राचा सातशे वीस किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा त्याला लाभलेला आहे सह्याद्री आणि सातपुडा या पर्वतरांगांची नैसर्गिक तटबंदी लाभलेली आहे राज्याच्या वायव्यस बघितलं तर गुजरात आहे उत्तरेस मध्य प्रदेश आहे पूर्वेस छत्तीसगड आहे आग्नेस तेलंगणा आहे दक्षिणेस कर्नाटक आहे आणि नैतृ नैऋत्यस गोवा आहे तर राज्याला बॉर्डर करणारे जे काही इतर राज्य आहे ते आपल्याला माहीत पाहिजेत वायव्येस गुजरात उत्तर प्रदेश उत्तरेस मध्य प्रदेश उत्तरेस पूर्वेच छत्तीसगड आग्ने तेलंगणा दक्षिणेस कर्नाटक आणि नैऋत्येस गोवा प्रशासकीय सोयीसाठी आपण छत्तीस जिल्हे आणि सहा महसूल विभागामध्ये राज्याची विभागणी केलेली आहे तर हे विसरता कामाने छत्तीस जिल्हे सहा महसूल विभाग आहे महसूल विभाग कोकण पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती आणि नागपूर असे हे सहा आहेत बघा कोकण पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती आणि नागपूर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या जी आहे ती अकरा पॉईंट चोवीस कोटी आहे देशात लोकसंख्येनुसार दुसऱ्या क्रमांकाचं तर क्षेत्रफळानुसार तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे आपलं तर तीन पॉईंट शून्य आठ लाख चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आणि हे तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे राज्याचं मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालं आहे आणि पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के जनता ही शहरात राहते तिच्यामुळे हाही एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी आपल्याला हा प्रश्न विचारला जातो बऱ्याचदा की राज्यातली शहरी लोकसंख्या आणि ग्रामीण लोकसंख्या तर ते एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे राज्याच्या हवामानाबद्दल जर तुम्ही बघितलं तर उष्णकटिबंधीय मोसमी हवामान असं आहे त्याच्यानंतर सहा मुख्य व्याघ्र प्रकल्प आणि सहा राष्ट्रीय उद्यानं आहेत ही खूप कॉमन बाब आहे तुम्ही जॉग्रफी वाचला असेल तर सहा कुठली महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात आहेत आणि सहा राष्ट्रीय उद्यानं कुठली आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर स्वतःचं एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन धोरण फिटनेस फिनटेक धोरण जाहीर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य बघा एरोस्पेस व संरक्षण उत्पादन धोरण आणि फिनटेक धोरण हे जाहीर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे त्याच्यानंतर मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूक शिखर संमेलन याला मिळालेला प्रचंड प्रतिसाद हे सिद्ध करतो आणि त्याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं आहे की पाच लाख विद्युत वाहनांची निर्मिती हे जर तुम्ही इथं बघितलं तर पाच लाख विद्युत वाहनांची निर्मिती आणि वापर करण्याच्या उद्देशाने विद्युत वाहन धोरण जाहीर करणारं रह। महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे त्याच्यामुळे हे जे काही आहेत की राज्य धोरणांच्या बाबतीमध्ये एकतर विद्युत वाहनांचं धोरण एरोस्पेस संरक्षण उत्पादनाचं धोरण आणि फिनटेक धोरण हे जाहीर करणारे तीन महत्त्वाचे धोरणं जाहीर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे याच्यानंतर काही बेसिक आकडेवारी आहे ती आपण बघूयात आपण जर बघितलं तर हिच्यामध्ये महाराष्ट्राचे महसुली विभाग आपण बघू महसुली विभागामध्ये सुरुवातीला एकोणीसशे साठ एकसष्ट एकोणीसशे सत्तर एकाहत्तरमध्ये चार चार होते बघा आणि ऐंशी एक्क्याऐंशीपासून हे सहा झालेले आहेत तर ते एक महत्त्वाचं आहे जिल्हे आपण बघितले सध्या छत्तीस आहे तर ते दोन हजार सतरा अठरा छत्तीस दोन हजार अकरा दहा अकरापर्यंत ते पस्तीस होते आणि सुरुवातीपासून तुम्ही बघू शकता एवढं महत्त्वाचं नाही आहे जिल्हे छत्तीस तेवढं एक लक्षात ठेवा तालुके जे आहेत ते तीनशे पंचावन्न आहे तर तिच्यामध्ये हा जो सिम्बॉल आहे ए एचा ते चेंजेस होऊ शकतात तर तालुके तीनशे पंचावन्न आहे महाराष्ट्रामध्ये तर ते एक लक्षात ठेवा लोकसंख्या आपल्याला दिलेली आहे बघा महाराष्ट्राची लोकसंख्येचा विचार करताना सगळ्यात महत्त्वाची बाब आहे जे वरचे जर तुम्ही बघितले आकडे सगळे की किती पुरुष किती स्त्रिया ग्रामीण शहरी तर हे सगळं तुम्हाला वर्कआउट होईल तिथं बट तिच्यामधून सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की हे सगळे जे काही वरचे आकडे आहेत तर हे विचारले जाण्याचे चान्सेस फार कमी आहे पण आताच्या दोन हजार एकोणीसच्या एम पी एस सी मेन्समध्ये विचारला गेलेला प्रश्न लोकसंख्येची घनता तर तीनशे पासष्ट आहे त्याचं उत्तर होतं म्हणजे ही तुम्हाला मागच्या जनगणनेला पण तीनशे पासष्ट आहे आणि त्याच्या आधी मग हा आकडा कमी होतो आणि सुरुवातीपासून जर तुम्ही बघितलं तर एकशे एकोणतीस एकशे चौसष्ट दोनशे चार दोनशे सत्तावन्न तीनशे पंधरा आणि आत्ताचं आहे तीनशे पासष्ट आता, पास आता विचारलेला प्रश्न आहे बघा एम पी एस सी मेन्स दोन हजार एकोणीसला लोकसंख्येची गत्ता साक्षरतेचं प्रमाण त्याची टक्केवारी ब्याऐंशी टक्के आहे बघा म्हणजे भारताच्या साक्षरतेशी जर तुम्ही तुलना करायला गेलात तर जवळपास ते सेव्हन्टी फोर सेवन्टी टू समथिंग हे एटी टू आहे तर भारताच्या साक्षरतेच्या एकूण प्रमाणापेक्षा महाराष्ट्राची साक्षरता जास्त आहे स्त्री आणि पुरुषाचं प्रमाण जर बघितलं की प्रति हजार पुरुष तर नऊशे एकोणतीस म्हणजे सेक्स रेशो जो आहे महाराष्ट्राचा तो नऊशे एकोणतीस आहे मागच्या यायला पण तो नऊशे एकोणतीस होता ब्याऐंशी पॉईंट तीन जी काही साक्षरता आहे तर ते सेम आहे दोघी याला नागरी लोकसंख्येचं प्रमाण ज्यांची टक्केवारी जी आहे ती पंच्याऐंशी पॉईंट पंचेचाळीस पॉईंट दोन आहे तर हे चार आकडे तुम्हाला नीट लक्षात ठेवायचे आहे एक म्हणजे लोकसंख्येची घनता दुसरं साक्षरतेचं प्रमाण तिसरं स्त्री पुरुष सेक्स रेशो आणि नागरी लोकसंख्येचं प्रमाण पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के तर याच्यातल्या एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी आहे सांकेतिक राज्याचं उत्पादन वगैरे एवढा काही इश्यू नाही आहे पण दरडोई राज्याचं उत्पादन आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तर दरडोई राज्याचं उत्पादन तुम्ही जर बघितलं तर हे तुम्हाला मिळतं एक लाख शहात्तर हजार एकशे दोन तर हे एक महत्त्वाचं आहे तर दरडोई राज्य उत्पन्न ते एक लक्षात ठेवा म्हणजे पर कॅपिटा इन्कम पर पर्सन जर तुम्ही काढायला गेलात तर आणि याच्यामध्ये वरती जर तुम्ही बघितलं तर राज्याचं उत्पादन जेवढं काही आहे तिच्यात सगळ्यात जास्त जे आहे ते सेवा क्षेत्राचं आहे हे जे आहे हे सेवा क्षेत्राचं सर्वात जास्त आहे त्याच्यानंतर दोन नंबरला येतं ते म्हणजे कृषी क्षेत्र जे आहे आपलं तर ते एक आहे याच्यामध्ये महत्त्वाचं आणि कृषी क्षेत्राच्या खाली आहे उद्योग क्षेत्र तर सेवा क्षेत्र त्याच्यानंतर हा उलटा क्रम आहे बघा सेवा क्षेत्रात जास्त आहे त्याच्यानंतर उद्योग क्षेत्राचा आहे आणि त्याच्यानंतर कृषी क्षेत्राचं आहे म्हणजे तुम्ही सेवा क्षेत्राचं जास्त त्याच्यानंतर उद्योग म्हणजे असं उलटं वाद चाललं म्हणजे तुम्हाला उतरत्या क्रमात उत्पादन विचारलं तर सेवा क्षेत्र त्याच्यानंतर म्हणजे सेवा त्याच्यानंतर येतं उद्योग क्षेत्र आणि त्याच्यानंतर येणार कृषी क्षेत्र नेक्स्ट वन कृषीचं जर तुम्ही पर्जन्याची तुलना जर बघितली तर त्र्याहत्तर पॉईंट सहा टक्के बघा सरासरी पर्जन्याची आता ते पर्जन्याची तुलना एकशे दोनवरून त्र्याहत्तर झालेली आहे म्हणजे ती कमी झालेली आहे तर पर्जन्य तुलना ही वेळेच्या याच्यात कमी दिसते आपल्याला कृषीमध्ये निव्वळ प्रेरणी क्षेत्र याचे आकडे आता रिसेंट जिच्यामध्ये उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळे हा एवढा काही इश्यू येत नाही आपल्याला जुन्या याचा एवढं काय करायचं नाही आहे त्यानंतर नेक्स्ट वन प्रमुख पिकाखालचं क्षेत्र जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ज्वारी ज्वारीचं क्षेत्र तुम्हाला तीन हजार चारशे चौसष्ट चा हे इथं दिसतं आणि त्याच्यापेक्षा पण जास्त जे आहे ते कापसाचं आहे बघा चार हजार तीनशे एक्कावन्न आता हे जे आकडे आहेत हे हजार हेक्टरमध्ये आहेत तर पिकांखालचं क्षेत्र म्हणजे सर्वात जास्त जे आहे ते कापूस आहे त्याच्यानंतर दोन नंबरला तुम्हाला मिळतं ज्वारी त्याच्यानंतर ज्वारीनंतर जे आहे ते तांदूळ आहे बघा आणि त्याच्यानंतर जे आहे ते गहू आहे म्हणजे जर आपण सिक्वेन्स लावला तर कॉटन कॉटननंतर ज्वारी आहे बघा त्याच्यानंतर जे येतं ते म्हणजे तांदूळ राईस आणि त्याच्यानंतर जर येतं ते म्हणजे गहू व्हीट तर अशा पद्धतीने आपण उतरता क्रम करून ठेवला तर आपल्याला ते एक महत्त्वाचं आहे तर ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचं बघा प्रमुख पिकांचं उत्पादन जर उत्पादनाची गोष्ट आली तर हजार टन हिच्यामध्ये हे आकडे आहेत हिच्यामध्ये सर्वात जास्त त्र्याऐंशी हजार एकशे अडोतीस हे तुम्हाला ऊसाचं उत्पादन इथं मिळतं तर ते एक लक्षात ठेवा मग बाकी जर तुम्ही बघितलं तर त्र्याऐंशी हजारानंतरचे जे आकडे आहेत मग हे सगळे सर्व तृणधान्य धान्य सर्व कडधान्य धान्य तर याचा एवढा इशू नाही आहे पण बाजरी त्याच्यानंतर ज्वारी म्हणजे तसं बघायला गेलं तर कॉटनचा इशू जो आहे कापूस तो सहा हजार चौऱ्याण्णव टन हजार टन आहे आणि बघितलं तर क्षेत्र सर्वात जास्त कापसाचं आहे ऊस एक महत्त्वाचा इथं लक्षात ठेवा त्याच्यानंतर दोन नंबरला जे येतं ते कापूसच आहे बघा सहा हजार चौऱ्याण्णव सॉरी हां सहा हजार चौऱ्याण्णव कारण या सगळ्या ह्याच्यात सर्वतून धान्य सर्व धान्य असं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट वन ते येतं म्हणजे तांदूळ सात दोन हजार सातशे एकावन्न एकतीस त्याच्यानंतर येतं ते म्हणजे ज्वारी दोन हजार तीनशे नव्वद आणि सगळ्यात शेवटी येतो गहू म्हणजे लागवळीचं क्षेत्र आणि उत्पादन याच्यामधला डिफरन्स तुम्हाला इथं क्लिअर होतो तर हे एक इथं महत्त्वाचं होतं त्याच्यानंतर कृषी क्षेत्राची गन्ना वगैरे एवढा इश्यू नाही आहे पण वनक्षेत्र आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तुम्ही जर महाराष्ट्राचं वनक्षेत्र बघितलं तर हे वनक्षेत्र इथं तुम्हाला दिसतं आहे चौरस किलोमीटर तर, तर त्रेसष्ट हजार पाचशे चौवेचाळीस नंतर हे बासष्ट कमी झालं बघा त्याच्यानंतर हे चौसष्ट वाढलेलं आहे परत त्याच्यानंतर त्रेसष्ट हजार आहे त्याच्यानंतर एकसष्ट आहे आणि आताचा जो आकडा आहे याच्यात चेंज होऊ शकतो तर तुम्ही रिसेंट याच्यात हे कमी झाल्याचं दिसतंय आपल्याला पण हा आकडा चेंज होण्याचा चान्सेस आहे म्हणजे एकसष्ट हजार एक, एक नऊशे एकोणचाळीस आणि हा एकसष्ट हजार आठशे एकावन्न आहे म्हणजे वनक्षेत्र हे वाढू पण शकतं याच्यामध्ये आणि तो फायनल आकडा आल्यानंतर आपल्याला क्लिअर होईल की हे नेमकं किती आहे त्याच्यानंतर विजेचा जर विचार केला आपण तर विजेची एकूण निर्मिती आणि त्या सगळ्या गोष्टी आहे घरगुती वापर कृषी वापर तर याच्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे विजेची एकूण निर्मिती किती होते याच्यापेक्षा म्हणजे आपण जर हे बघितलं की विजेची एकूण निर्मिती जी आहे ती आहे एक लाख चोपन्न हजार दोनशे चौदा दशलक्ष किंवा व्याट तास त्यांनी दिलेलं आहे वी व्याट तास आणि एकूण वापर जो आहे तो एक लाख अठरा हजार पाचशे सहासष्ट आहे म्हणजे हे सरप्लस आहे बघा हिच्यामध्ये पण औद्योगिक वापर कृषी वापर घरगुती वापर तर सर्वात जास्त वीज जी आहे ती औद्योगिक वापरासाठी आहे एकोणचाळीस त्याच्यानंतर कृषीचा वापर आहे त्याच्यानंतर घरगुती वापर आहे तर हे एक लक्षात ठेवा कृषीच्या वाप विजेच्या वापरासंबंधी म्हणजे तुम्ही जर विजेची इलेक्ट्रिसिटी संबंधीचा इशू घेतला तर याच्यामध्ये तुम्हाला इंडस्ट्रीयल एरिया सर्वात जास्त वापरतो त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर वापरतं आणि त्याच्यानंतर डोमेस्टिक यूज आहे म्हणजे घरी वापरला जातो तर हे एक नीट लक्षात ठेवायचं हे आपल्याला येत्या काळात विचारलं जाऊ शकतं बँकांची कार्यालय वगैरे तुम्ही जर बघितली तर ती वाढलेली आहेत मागच्या याच्या तुलनेमध्ये म्हणजे तुम्ही जर दोन हजार दहा अकरा ते दोन हजार सतरा अठराची तुलना केली तर बँकांची कार्यालय आठ हजारची बारा हजार झाली आहे दोन हजार एकशे सत्तरची तीन हजार अठ्ठ्याण्णव झालेली आहे तर ते एक महत्त्वाचं आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये प्राथमिक शाळा ज्या आहे महाराष्ट्रामध्ये एक लाख सहा हजार पाचशे शेहेचाळीस विद्यार्थी जर तुम्ही बघितलं तर पंधरा हजार नऊशे बारा आता हे हजारांमध्ये हे म्हणजे पंधरा नऊशे बारा व तीन शून्य आहे अजून हजार असणारे विद्यार्थी सॉरी हजार नॉट हजार ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे असे विद्यार्थी फक्त आकडा हजारामध्ये आहे म्हणजे याच्यावर तीन शून्य येतील पुढं अजून त्याच्यानंतर उच्च माध्यमिक शाळांमध्ये सव्वीस आकडा वाढलेला आहे बघा आणि शेवटी उच्च माध्यमिकसह विद्यार्थी तर हा आकडा तुम्हाला सहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस एवढा मिळतो पण शिक्षणाचा एवढा इशू नाही आहे पण तुम्हाला जे विचारलं जाईल पुढचं एक खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी आरोग्य आरोग्य ह्या टॉपिकवर प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहे आरोग्यमध्ये जर तुम्ही बघितलं तर हे जे आहे जन्मदर मृत्यूदर अभ्रक मृत्यूदर जन्मदर जो आहे तो पंधरा पॉईंट सात मृत्यूदर जो आहे तो पाच पॉईंट सात आणि अभ्रक मृत्यू दर जो आहे तो एकोणीस आणि याचं कंपॅरिझन जर आपण दोन हजार अकरा बाराशी केलं तर ते कम्पॅरिझनमध्ये आपल्याला कमतरता जाणवते म्हणजे कमी झालं आहे ही चांगली बाब आहे जन्मदर सोळा पॉईंट सातवरून पंधरा पॉईंट सात झाला आहे दर तीन पॉईंट सहावरून पाच पॉईंट सात झालेला आहे अभ्रक दर जो आहे तो पंचवीसवरून एकोणीस झालेला आहे याचा अर्थ काय होतो की भा महाराष्ट्रामध्ये जी स्वास्थ्य व्यवस्था आहे ती चांगलं काम करते आहे आणि आपल्याला याच्यातून खूप चांगले रिझल्टसुद्धा मिळत आहेत मधल्याच एका लेक्चरमध्ये मी तुम्हाला रेल्वेच्या रूटची लांबी वगैरे सगळं सांगितली होती तर आता इथं परत आहे रेल्वे मार्गाची लांबी महाराष्ट्राच्या बाबतीत बघितली तर सहा हजार एकशे चौदा किलोमीटर त्याच्यानंतर एकूण रस्त्यांची लांबी तीन लाख चार हजार पंचेचाळीस पृष्ठांकित दोन लाख एकोणसाठ हजार एवढं तुम्हाला विचारलं जाणार नाही पण मोटर वाहने किती आहेत तर बत्तीस हजार एकशे सत्त्याण्णव हजारामध्ये म्हणजे याच्यावर तीन शून्य येतील अजून तर बत्तीस एकशे सत्त्याण्णव हजार एवढं ते आहे सहकारामध्ये टिपिकल एवढा इशू नाही आहे पण सहकारी संस्थांची संख्या जी आहे तर तिच्यामध्ये सभासदांच्या संख्या वगैरे दिलेल्या आहेत त्याचा एवढा इशू नाही पण ह्या सगळ्यात शेवटचा जो मुद्दा इथला स्थानिक स्वराज्य संस्था हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही बघू शकता की जिल्हा परिषद एकूण चौतीस आहे महाराष्ट्रात ग्रामपंचायत सत्तावीस हजार आठशे शहाण्णव आहेत पंचायत समित्या तीनशे एक्कावन्न नगर परिषद दोनशे एक्केचाळीस महानगरपालिका सत्तावीस नगरपंचायत एकशे सव्वीस आणि कटक मंडळ सात तर हा जो महत्त्वाचा इश्यू हा खूपच इम्पॉर्टंट ज्याला म्हणतो ना आपण आय एम पी तर हे स्वा स्थानिक स्वराज्य संस्था हे पाठच पाहिजे आपलं की कुठले आकडे किती आहेत तर हे खूप महत्त्वाचं आहे महाराष्ट्राबद्दल जे काही महत्त्वाचे आकडे होते ते आपण ह्याच्यामध्ये बघितलेले आहेत येत्या काळामध्ये जे आपलं लेक्चर राहील तिच्यामध्ये आपण एक एक चॅप्टर ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचं करणारच आहोत पुढचं जे आहे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये तर लोकसंख्येच्या बाबतीत महत्त्वाचा इशू जो आहे तो भारत आणि महाराष्ट्र याचं कंपेरिजन आहे बघा इथं आणि हे खूपच महत्त्वाचं आहे हे विचारलं जाऊ शकतं आपल्याला की ग्रामीण लोकसंख्या म्हणजे तुम्ही जर बघितलं तर भारताची आहे अडुसष्ट पॉईंट नऊ टक्के महाराष्ट्राची आहे चोपन्न पॉईंट आठ टक्के नागरी लोकसंख्या महाराष्ट्राची पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के भारताची एकतीस पॉईंट एक टक्के याचा अर्थ काय होतो महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या ही महा भारताच्या नागरी लोकसंख्येपेक्षा जास्त आहे आणि ग्रामीण लोकसंख्या भारताची ही जास्त आहे आणि महाराष्ट्राची कमी आहे तर ते एक लक्षात ठेवायचं स्त्री पुरुषाचं प्रमाण जर तुम्ही बघितलं तर सेक्स रेशो महाराष्ट्राचा आहे एकशे नऊशे एकोणतीस आणि भारताचा आहे नऊशे त्रेचाळीस त्याच्यानंतर लोकसंख्येचा दशवार्षिक वृद्धी दर दहा वर्षात लोकसंख्या जी वाढते आहे तर ती भारताचा दर जास्त आहे महाराष्ट्राचा कमी आहे सिक्स्टीन आहे भारताचा सतरा पॉईंट सात आहे साक्षरतेचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं होतं भारताचं त्र्याहत्तर महाराष्ट्राचं ब्याऐंशी म्हणजे हे जास्त आहेत बघा इकडं महाराष्ट्राचं कमी आहे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लोकसंख्या ऑब्वियसली कमी येणार आहे कारण महाराष्ट्राची जास्त भारताची जास्त असेल काम करणारे पण तिकडं जास्त असतील भौगोलिक क्षेत्र जे आहे तर त्याचं भारत भौगोलिक क्षेत्र तीन पडणारे कमीच येणार आहे या सगळ्या गोष्टी तर फक्त हे जे आहे वा लोकसंख्येच्या दशवार्षिक द साक्षरतेचं प्रमाण स्त्री पुरुष प्रमाण त्याच्यानंतर ग्रामीण लोकसंख्या नागरी लोकसंख्या हे नीट लक्षात ठेवा कृषीचा जर तुम्ही विचार केला तर कृषीमध्ये आता ऑबियस हिच्यामध्ये काय आहे की भारताचे आकडे जास्त असतील इकडचे कमी असतील त्याच्यामुळे तो एवढा इशू नाही आहे पण टिपिकली तुम्हाला सरासरी पिकं जी लागतात ती आपण वर बघितलेलीच आहेत तर तिच्यामुळे हे सगळे आकडे भारतापेक्षा कमी आहेत पण महाराष्ट्रामध्ये किती लागवड होते ते आपण वर बघितलं आहे तिच्यामुळे तो इशू इथं येत नाही आपला पशुगणना जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये एकूण पशुधन दोन हजार बाराचा आकडा आहे महाराष्ट्राचं जे आहे ते बत्तीस हजार चारशे एकोणनव्वद हे सगळं हजारांमधले आकडे असल्यामुळे तर तो एक इश्यू लक्षात ठेवा तुम्ही त्याच्यानंतर भारताशी टक्केवारी आहे ही तर हे खूप महत्त्वाचं आहे भारताशी सिक्स पॉईंट थ्री पर्सेंट आहे व्हील ट्रॅक्टर्स चार पॉईंट पाच टक्के भारताच्या सिंचनाकरता वापरलेली डिझल इंजिन आहे हे लक्षात ठेवा पशुधन एकूण भारताच्या महाराष्ट्राचं सिक्स पॉईंट थ्री पर्सेंट आहे मग हे सेम इकडं पण येतं की भारताशी टक्केवारी जी आहे तर ती तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेची आहे म्हणजे हे जे सगळे पिकं आहेत तर ता तांदळाचं मा भारताशी तीन पॉईंट पाच टक्के एवढं उत्पादन जे काय आहे की क्षेत्र ते तीन पॉईंट पाच टक्के क्षेत्र हे महाराष्ट्राचं आहे गव्हाचं पण तीन पॉईंट पाच टक्के ज्वारीचं त्रेपन्न पॉईंट पाच टक्के म्हणजे ज्वारी खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात घेतली जाते बाजरीच्या बाबतीत हे अकरा पॉईंट चार आहे एकूण तृणधान्य ना वगैरे नाही टिपिकल असलं तरच ते आपल्यासाठी महत्वाचं आहे कापूस ते तीस पॉईंट नऊ टक्के पण तसं बघितलं तर कापसाचं जे सगळ्यात जास्त प्रोडक्शन ते गुजरात आहे पण इथं क्षेत्राची गोष्ट आहे तर ते तीस पॉईंट नऊ टक्के आहे भुईमिंग सहा पॉईंट सात टक्के तर ही टक्केवारी भारताशी आहे महाराष्ट्राची ती एक लक्षात असू देत एकूण पशुधन वगैरे आपण बघितलं आहे वनांचं क्षेत्र जर तुम्ही बघितलं तर भारताच्या तुलनेमध्ये आठ टक्के आहे महाराष्ट्रामध्ये औद्योगिक गुंतवणूक जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये मंजूर प्रकल्पांची अठरा टक्के आहे आणि प्रस्तावितमध्ये दहा टक्के आहे वीज निर्मिती वगैरे आपण बघितलं आहे तर वीज निर्मितीचा जर तुम्ही इश्यू बघितला दोन हजार सतरा अठरामध्ये तर महाराष्ट्रामध्ये जवळपास अकरा पॉईंट आठ टक्के बारा पॉईंट दोन टक्के असं आहे राष्ट्रीय उत्पन्न हे महत्त्वाचं आहे आणि राष्ट्रीय उत्पन्न तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये महाराष्ट्राची तुलना केली तर चौदा पॉईंट एक टक्का एवढा आहे सांकेतिकमध्ये चौदा पॉईंट एक टक्के तर हे एक लक्षात ठेवा की सांकेतिक नॉमिनल उत्पन्न जे आहे तर महाराष्ट्राचं चौदा चा पॉईंट एक टक्के ते ज्यामुळे महाराष्ट्राची सगळे राज्यांचा विचार करता महाराष्ट्र किती महत्त्वाचं आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं इथं ठरतं ही एक जनरल आकडेवारी होती सगळी याच्यानंतरचे जे लेक्चर आहे ते टॉपिक वन टू थ्री असे असतील महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीमधले स्पॉटलाइटला तुम्ही जो प्रतिसाद देतात त्याबद्दल मी आपला आभारी आहे आपण याच्यातले महत्वाचे जे पॉईंट्स आहेत जे परीक्षासाठी महत्वाचे आहेत ते आपण बघत राहू स्पॉटलाइटला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर तुमचे काही सजेशन असले तर नक्की नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो